मी काय सांगितलं होतं आणि काय नाही सुनाली असतो काय अक्कल? हवा आज आपल्या लग्नाची पार्टी आहे, मग नवरीवाणी नटाय ना ग? माझा पाण उतारा करायचा म्हणूनच तू हे नसून आली असता? नाही वो, मला नटायचं होतं, पर नवरी नेसल्या बिगड नटता येतं भाई। महामूर्ख। नमस्कार 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 या या नमस्कार नमस्कार ह्या तुमच्या सासूबाई वाटतं? नाही मिशेश मिशेश ओ आय एम सॉरी हे घ्या तुम्ही गोंधळे ठेवा हे काही मॅनर्स तो माणूस काय म्हणाला माहिती आहे ना या कपड्यात तू म्हातारी दिसतेस तुम्हाला नाही नवं वाटत मग असू दे कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोहिते प्लीज थँक यू सर सो ही तुमची बायको ब्युटिफुल एक्सलंट विशेष म्हणजे तुम्ही हिला या ग्रामीण वेशभूषेत आणलं हे फारच चांगलं केलं ऑफकोर्स ऑफकोर्स एक्सलंट बघा तुमच्या साहेबांनी बी माझी साडी आवडली येस कमिशनर साहेब नाही आले वाटतं बाय द वे ही इज कमिंग जस्ट नाउ बसा ना आत बसा हॅलो तुला सॅल्यूट करायला कोणी सांगितलं होतं तुम्ही असं केलं मी बी असं केलं चला आत आता आत आणखीन काही गोंधळ करू नका म्हणजे मिळवली कोणते साहेब म्हणायचे हे आमचे सगळ्यात मोठे साहेब नीट वाघ हो हो तुझ्या नवऱ्याचा मी सर्वात मोठा साहेब हे छोटस प्रेझेंट हो मग साहेब तुम्ही एक काम करा काय वा यातनी लवकर बढती द्या अच्छा म्हणजे यांचा रुबाब वाढल पगार वाढल आणि यांच्या मिशेपी वाढल जरूर बेटा त्याने चांगलं काम केलं तर जरूर त्याला बढती मिळेल आवो पर साहेब रुबा पडल्या बिगर हे चांगलं काम करतीलच कसं चला ना साहेब आवो माझा हात दुखतोय की हळू आवो कुठे नेतोय मला सोडा की चार चौकत असं वाढणं सोपतं का काय करायचं ते खरी जाऊन करा येता नका मी कानफटीत आवाज काढीन झाला तेवढा तमाशा बाज झाला इथं गप्प बसून राहायचं बाहेर पाऊल टाकलंस तर याद राख समजला तर नाडकर्णींचं काय झालं चालली आहे केस अजून चालू आहे अजून साहेब हो हो तुम्ही का वा छान गेस थँक्यू आहो मोहिते तुम्ही एवढी मोठी संगीत पार्टी केलीत पण काही गाणं ऐकावल की नाही हा हो हो म्युझिक लावायला सांगतो ना बर बर साहेब आमच्या साहेबांच्या मिसेस लई चांगल्या गातात मी ऐकलंय अरे वा हो हो मिस्टर मोहिते तुमच्या मिसेस ना बोलवा अहो पण अहो बोलवा बोलवा बोलवतो बोलवतो लक्ष ठेवा बोलवतो हा ए बाहेर चल अगं आमच्या मोठ्या साहेबांनी बोलवलंय तुला मी काय सांगतोय ऐकू येतय ना येतय पण मी येणार नाही मला इथं कोंडून ठेवलं तर मग कशाला बोलवता आता जावं तिकडं अगं पण त्यांचं म्हणणं पडलं की तुला तुमच्या साहेबाचा हुकूम ऐकायला मी काय त्यांच्या हाताखाली काम करीत नाही अगं पण मी कबूल करून बसलोय त्यांना की मी तुला बाहेर घेऊन येतो म्हणून तुम्ही मला इथं कोंडून ठेवलं सांगितलं त्यांना तुझ्या पाया पडतो बाई पण माझी आबरू घालवू नकोस माझी फजिती करू नकोस नवऱ्यानं शब्द दिला हे लक्षात ठेव तू गाणं म्हणावंस अशी सगळ्यांची इच्छा आहे तुमची पण हो माझी पण मग चला थांब डोळे पूस आधी तुम्ही पुसा पुसतो पुसतो पण रडू नकोस ऐका ऐका
संबंध नहीं एवढं पुरे झालं बोलू नकोस या घरात एक शब्द ही बोलण्याची तुझी लायकी नहीं समजलं माफी करा म्हणून म्हणलं ना आता मी तुला माफ करू शकत नाही मी खूप सोसलं खूप सहन केलं आता माझी ताकत संपली सोसायची पण मी माझ्या आपसनी काय सांगू काय वाटतेल ते सांग आता का मी सांगेन त्याच्या उलट वागायचं होतं तुला वाग वाग तुझी तू मोकळी आहेस काही हो नाही यापुढे तुम्ही बाहेर काढू नका हो मला तुझ्याशी संसार करायचा नाही तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही नौकरी जायची पाळेल तुझ्यामुळे ते काय नाही गोंधळे काय साहेब हिलायच्या बापाकडे पोहोचून या साहेब माझा ऐका जरा समोरून घ्या साहेब इतक्या टोकाला जायचं काही कारण नाही साहेब तुम्ही मला शिकवताय गोंधळे हिला घेऊन चालायला लागा आय से टेक हर अँड गो अवे अशाच धमाल मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.